सॉफ्ट फुटबॉल आणि बेसबॉल संघटनेतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 87 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मातांना माँ तुझे सलाम या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, राष्ट्रीय क्रीडा दिन आणि राष्ट्रीय नेते सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सॉफ्ट फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि सोलापूर शहर जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहर जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या 87 मातांचा सन्मान माँ तुझे सलाम या पुरस्कारानं आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी गटनेते चेतन नरोटे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश सचिव अलका राठोड, किसन मेकाले, मनीष गर्दे, प्राध्यापक पंडित सातपुते, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, शहर युवक अध्यक्ष बाबा करगुळे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ सुरेश पवार, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते हाजी मलंग नदाफ, NSUI जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, राहुल वर्धा, राहुल गोयल, सैफन शेख, विवेक कन्ना, योगेश मार्गम, तिरुपती परकीपंडला, शाहू सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे आणि गटनेते चेतन नरोटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि नेहमी हा राजकीय कार्यक्रम जरी असला त्याला तरी त्याला एक सामाजिक वळण नेहमी येत असतं, कारण का त्या चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही असे कार्यक्रम घेत असता. आणि आज खरंच माँ तुझे सलाम ही थीम आहे आणि त्या थीमवर हा कार्यक्रम घेतला. खरं तर ही मातृभूमी पण आपली आई आहे आणि एक ह्या देशाच्या भवितव्याला घडवणारी पण एक आईच आहे. तुमच्या मुलांना तुम्ही ह्या देशासाठी तयार करताय, तुमची मुलं ह्या देशासाठी नाव कमावताय. आणि ह्याच्या व्यतिरिक्त देश घडवणं म्हणजे काय असतं हेच तर आहे. जेव्हा आपण देशाचं भवितव्य म्हणतो तेव्हा येणारी पिढी ही देशाला आंतरराष्ट्रीय लेवलवर फेमस करेल हीच अपेक्षा आपली असते. आणि आजपर्यंत ह्या देशाला ज्यांनी ज्यांनी नंबर वन लेवलवर दर्जावर नेलं आंतरराष्ट्रीय ते सर्वात जास्त स्पोर्ट्समनच आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ह्या मातेला वंदन करतो, जेव्हा आपण ह्या मातृभूमीला वंदन करतो आणि जेव्हा तिची रक्षा करण्याची आपण सगळे वचन घेतो तेव्हा तुम्ही ते ऑलरेडी कुठेतरी करत आहात. तुम्ही एक नवीन देश घडवत आहात, तुम्ही या देशाला एक आशेची किरण देत आहात. आणि म्हणून एकदा जोरदार स्वतःसाठी गाणं आहे. तो अतिशय स्तुत्य आणि चांगला कार्यक्रम आहे. ज्या ज्या मातांनी आपल्या मुलाला घडवलं, ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन दिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या गेम मध्ये, वेगवेगळ्या प्रत्येकाचा गेम वेगवेगळा असतो. शेवटी सगळ्यांनी सत्कार केला पण आई वडिलांचा सत्कार झाल्यानंतर त्या खेळाडूं देखील मनापासून आनंद होतो. मी पाहत होतो की 2 मिनिटांपूर्वी विनोद आला आणि ऑलिम्पिकच्या लोकांना आपण विसरलो नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी लगेच प्रोग्राम 1 मिनिट पॉज करून त्याचं अभिनंदन केलं. हे सगळं महत्वाचं काम आहे. ताई आणि विनोद मध्ये काही फरक नाही आपल्याला. मला जरी माहित असेल तर सांगतो, विनोद आणि ताई आणि बाबा करगुळे आपण हे सगळे एका हिशातच आहोत. मात्र मला जी माहिती ती मिळाली का बाबा सर. आणि प्रश्न असा आहे की आम्हाला मला इथं बसलेल्या सगळ्या माता एका सांगायचं आहे, सोलापूर शहरामध्ये स्पोर्ट्सला जास्त जर कोणी काय प्रोत्साहन दिलं असेल ते फक्त काँग्रेस पार्टीमध्ये असेल. तुम्ही हे पालन असाल कधी की आमच्या इथं शिंदे साहेबांचा वाढदिवस असो किंवा एखादा मुलगा पास होऊन आला असेल कुठ्या मोठ्या याच्यातून तसे स्पोर्ट्स भेटले जातात. आणि आम्ही जेवढे काम करतो कार्यकर्ते तेवढं सोलापूर शहरामध्ये कुणीही काम करत नाही असं माझं स्पष्ट होतं. स्पोर्ट्स मध्ये स्पेशली सर्वप्रथम मी मान्यवरांचा आभार मानते की त्यांनी हा छोटा काही कार्यक्रम आमच्यासाठी आमच्या मातृसाठी आयोजित केला. माझी आई तिथे बसलेली आहे, मी तिला बोलले तू पण बोल म्हणून, पण ती बोलली की मला ती फोर्स केली तुझा बोल, तू आता नाही बोलली तर परत नाही बोलणार. मी तिला ज्या दिवशी सांगितलं की मम्मी असं असं आपल्याला सोमवारी जायचं आहे तर ती बोलली की खरं का, मी म्हणलो हो खरं, तर तिला विश्वास नाही बसला. ती म्हणली नाही तर तुझं असत माझं कसं आहे. मग मी म्हणलं नाही अगं यावेळेस तुझं सत्कार.
केलं त्यांनी. मग मम्मीला पण बोलायचं होतं, पण तिचे शब्द मी सांगते की इथून पुढे पण तुम्ही जर असंच आयोजन करत राहिलात तर नक्कीच आमच्या हॉकी खेळाडूतलाही एक खेळाडू ऑलिम्पिक मध्ये जाईल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक विनोद भोसले, प्राध्यापक संतोष गवळी, प्राध्यापक संतोष खेंडे, प्राध्यापक नागनाथ नवगिरे, राजाराम शितोळे, मारुती घोडके, प्रशांत राणे, शिवाजी वसपटे, अक्षय गवळी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष खेंडे यांनी, प्रास्ताविक विनोद भोसले यांनी, तर आभार प्रदर्शन मारुती घोडके यांनी केलं.